ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव ताईवाड़े ने फिर एक बार मनोज जरांगे पाटिल पर अपनी प्रतिक्रिया दी है और उन्होंने कहा कि जरांगे एक अलग शैली की भाषा है। 70 साल से उनका आरक्षण किसी के नहीं छीना है, यह देश संविधान के अनुसार चलता है। आरक्षण को लेकर कई आयोग ने काम किया है और संबंध में सूची घोषित कर दी गई है और इसके अनुसार आरक्षण दिया गया है, तो अगर कोई कहे कि तुमने लूटा है तो यह कहना ठीक नहीं है। ही भाषा वेगळ्या पद्धतीची भाषा झाली आहे। मी वारंवार म्हणत असतो की 70 वर्षापासून आरक्षण कोणी त्याचं छिनलेलं नाही आहे। हा देश संविधानाप्रमाणे चालत असतो आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या सर्वांना स्वीकृत कराव्या लागतात, ॲक्सेप्ट कराव्या लागतात। की आरक्षण या देशामध्ये भारताच्या संविधानाच्या कलम 340, 341 आणि 342 नुसार दिलेला आहे। 340 नुसार OBC आहे, 41 नुसार SC आहे आणि 42 नुसार ST आहे। SC आणि ST जाती तयार असल्यामुळे त्यांना 1952 पासून आरक्षण लागू झालं, पण 340व्या कलमानुसार OBCच्या जातींची यादी तयार नव्हती, म्हणून आयोग बसवून जातींचा शोध घेण्यात यावा असं ठरलं। 53ला काका कालेलकर आयोग बसला, 55ला त्याचा अहवाल झाला। त्यांनीसुद्धा ज्या 3342 जातींना OBCमध्ये समावेश केला आणि ह्या जाती शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या असल्यामुळे यांना OBCना आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली, त्यामध्ये सुद्धा मराठा जातीचा समावेश नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर तो आयोग 25 वर्ष तसाच पडून राहिला। 1979ला दुसरा BP मंडल आयोग आला, जो 1980ला त्याचा अहवाल सादर झाला। त्या BP मंडल अहवालामध्ये सुद्धा मराठा समाजाला फॉरवर्ड कास्ट म्हटलेला आहे आणि त्यामध्ये 272 OBC आणि 100 काहीतरी जाती विजयंतीच्या दिल्या होत्या अशी त्यांनी यादी त्यावेळेस जाहीर केली आणि त्याच यादीचा अभ्यास करून 1994मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये OBCचे 2 भाग केले, एक OBC आणि एक विजयंती। शेड्यूल कास्टला 13%, शेड्यूल ट्राईबला 60%, 20% गेल्यावर 30%चं विभाजन 19 आणि 11% करण्यात आलं आहे। हे संविधानानुसार झालेलं आहे। BP मंडळ आयोग लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 5 झाले होता। त्याच्यामुळे कोणी लुटलं हे म्हणणं फार चुकीचं आहे। आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते या भारताच्या संविधानानुसार मिळालेलं आहे। आमची तर लोकसंख्या आम्ही आजही म्हणतो की तेव्हाच जेव्हा BP मंडळ आयोग आता शिफारस म्हणजे आयोगाचा अहवाल सादर झाला होता तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं होतं की OBCची लोकसंख्या या देशामध्ये 52% आहे, पण 50%च्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून 27% आरक्षण देण्यात यावं असं त्यांनी शिफारस केली। नंतर सुप्रीम कोर्टामध्ये इथपर्यंत ती केस गेली पण मिळाला आम्हाला 27%। तर हे 27% आरक्षण घेताना आम्ही कुणाचं छिनलेलं नाही आणि कुणाच्या अधिकारावरती आम्ही अतिक्रमण केलेलं नाही।